मनसे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांचा पुतण्या तन्मेश देशमुख यांना धमकी देणारे पत्र आले आणि या प्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेलेत. कॅम्प नंबर 4 मधील लाल चक्की चौकामध्ये बंडू देशमुख तन्मेश देशमुख यांचे कार्यालय आहे. तन्मेश रात्री 10 वाजेच्या सुमारास कार्यालय बंद करण्यासाठी गेला असता त्याला कार्यालयाच्या दारापाशी एक पत्र आढळले. तू आणि तन्मेश हिशोबात राहा अन्यथा दोघांनाही संपवून टाकू अशी धमकी या पत्राद्वारे या काका पुतण्याला देण्यात आली आहे. यापूर्वी देखील अशा आशयाचे पत्र कार्यालयात टाकण्यात आले होते, परंतु कोणीतरी खोडसाळपणा केला असावा असे याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र आता दुसऱ्यांदा धमकीपत्र मिळाल्यानं या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळी मी 6 वाजे 6:15 ऑफिसमध्ये बसलो होतो. त्यानंतर मी काल रविवार होता, नंतर मी ऑफिस बंद केलं आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर माझा जो पुतण्या आहे तन्मेश देशमुख हा ऑफिस बंद करायला आला. शटर उघडं असतं आमचं ना, शटर बंद करायला आला तेव्हा त्याने त्यांना वाटलं पी सी वगैरे चालू असेल म्हणून त्याने दरवाजा खोलला. दरवाजा खोलला तर दरवाजाच्या बाहेर एक पत्र पडलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं, तू आणि तुझा जो तन्मेश आहे तुम्ही हिशोबात राहा, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे, तन्मेशला सांग की जास्त हे करू नको, अशा आयशाचं ते पत्र होतं. याच्या अगोदरी असंच एक वेगळं पत्र होतं पण आम्ही त्यावेळेला लक्ष नाही दिलं. आम्ही म्हटलं चल अशी काय कोणतरी करत असेल, पण आज तो आम्हाला असं वाटलं की दुसरं पत्र आहे याची चौकशी झाली पाहिजे म्हणून रात्री आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रितसर कंप्लेंट केली. सकाळी माननीय सिनियर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड साहेब आले, त्यांनी रात्री आणि सकाळी दोन्ही वेळा खूप सहकार्य केलं. मी त्यांचं आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी सांगितलं काही टेन्शन नाही, सी सी टी व्ही फुटेज आम्ही गोळा करतो आहे, त्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून हे पत्र कुणी टाकलं हे लवकरच समोर येईल. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.